नमस्ते नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय लेव्हेनशल्म मार्केट जे मॅन्चेस्टर मध्ये आहे आणि आता आम्ही पोहोचल्यावरती तुम्हाला तिथलं लोकल मार्केट जे आहे ते तुम्हाला व्ह्यू करणार आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकताय। चला बघूया इंग्लंड मधला आठवडी बाजारामध्ये काय काय असत। पहिला स्टॉल आम्हाला चीजचा दिसलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारची चीज, कारण इथे लोक चीज खूप खातात। त्यानंतर हा फूड स्टॉल आहे, सॉसेस, सेंटेड कॅन्डल्स, फ्रेशनर्स, अल्कोहोल, कपडे, समथिंग इंटरेस्टिंग, ही जी ज्वेलरी इथे दिसते ही सगळी त्यांनी जे खराब झालेले गिटार्स आहेत किंवा त्या गिटारच्या स्ट्रिंग्स आहेत त्याच्यापासून बनवलेली आहे। त्यानंतर तिथे फूड स्टॉल्स पण होते, कबाब, बार्बेक्यू, सँडविचेस, त्याच्यानंतर कॉफी, आईस्क्रीम याचे स्टॉल्स बघायला मिळाले। त्यानंतर हे एक प्लांटसाठी स्टॉल होता, कारण ब्रिटिश लोकांना झाडांची खूप हौस आहे, कारण प्रत्येक घरामध्ये कंपल्सरी इथे ते गार्डनिंग करतात। तर आता इथे नॉनव्हेज कशा पद्धतीनं मिळतं ते बघूया। इथे मटन असं मिळतं £8 पर के जी, म्हणजे आपले इंडियन 899 रुपये पर के जी। लॅमनेक आहे, रिब्स, चॉप, ढोबळ
बसनी जाणार आहोत. अरे अशा पद्धतीचे बस स्टॉप इथे असतात. आम्हाला बस या बस स्टॉपवरून मिळणार आहे आमच्या घरापर्यंत. तर या पद्धतीच्या बस इथे आहेत. तर बाहेरून ही अशी दिसते बस. सो इट्स अ डबल डेकर. इथे तिकीट काढावं लागतं आपला बसचा स्टॉप सांगून, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बसू शकता तुम्हाला हवा आहे तिथे. तर ह्या पद्धतीच्या बस आहेत. तुम्हाला सेकंड फ्लोअर पण दाखवते. ओके, तर हा सेकंड फ्लोअर आहे. तर आपण बसू या सेकंड फ्लोअर मध्ये. हा चला, भरपूर वर्षांनी डबल डेकर बसलेलो आहे. गेले काही दिवस इंग्लंड मध्ये कंटिन्यू पाऊस सुरू आहे आमच्या लोकेशनला, त्यामुळे वातावरण सध्या खूपच थंड आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. सो मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय.